स्टार्ट। नमस्कार, मी विनायक सोळंके, राहणार चांडस, तालुका मालेगाव, सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा अंतर्गत सोयाबीनला बीज प्रक्रिया करण्याचा कार्यक्रम हा आपल्या गावामध्ये राबवलेला आहे। तरी सोयाबीनला बीज प्रक्रिया करण्यासाठी बायोला या कंपनीचे औषध आपण या ठिकाणी वापरणार आहे। एका किलोसाठी एक मिली याप्रमाणे आपल्याला हे औषध वापरायचं आहे। सर्व प्रकारे असं सोयाबीनला औषध लागलं पाहिजे अशा प्रकारे बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी उपयुक्त असे बियाणे आपण तयार करून बीज प्रक्रिया करून घ्यावी। याच्यामुळे सोयाबीनला जमिनीमध्ये बुरशी लागणार नाही, चांगल्या प्रकारे सोयाबीनची वाढ होईल। त्याच्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पेरणी आधी बायोला या कंपनीच्या बीज प्रक्रिया करून घ्यावी।